गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। शनिवारी पहाटे 4:30 पेडणे तालुक्यातील पत्रादेवी चेकपोस्टवरती अबकारी पथकाने अवैध दारू पकडली आहे। अवैध दारूची वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला आहे। यावेळी जवळपास 5,76,000 किमतीच्या 180 ml 38,400 रॉयल ब्ल्यू विस्कीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत। त्याचसोबत 8,00,000 किमतीचा ट्रकही अबकारी पथकाकडून जप्त करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील पनवेल इथं या दारूची वाहतूक होत होती। ही कारवाई अबकारी पथकाकडून करण्यात आली आहे। अबकारी निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या पथकात कृष्णा उसपकर, देवीदास तिरोडकर, सुनील कारबोटकर, दशरथ तारी, भरत पागी, रुपेश रेडकर तसंच हरीश नाईक यांचा समावेश आहे। ट्रकात खतांच्या पिशव्यांमध्ये लपून ही अवैध दारू वाहतूक करण्याचा प्रयत्न होता, तो पोलिसांच्या सतर्कतेमुळे अखेर फसला। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह।